आमच्या सासऱ्याच्या आज्याच्या आज्यानं झाडे लावलेलं बघा. तर आता आमची डोळी आई पाचवी. हे वड्याचं झाड पाणी रानात जाऊ नये म्हणून वड्याकडे लावलंय बघा. ही केवढं दांडक झाड आले बघा. ही आता आम्ही हे सगळ्या 2.5 एकरात देशी हरभरा लावलाय. आणि हे आता नाही म्हटलं तर आमचा हरभरा 25 ते 30 पोती होते 2.5 एकरात. आणि सगळा देशी आहे बघा. ह्याच्या अगोदर रानात ह्या कोथिंबीर होती. आणि कुठं तर असं कोथिंबीरचं नंतर धन उगवलेलं ह्याला आता फुल. आता ह्याला फुलं कशी आल्यात बघा कोथिंबीरला. आणि मग धन ह्याला यायला चालू होतं. ही फुलानंतर ही धन येतात बघा. आता ही जाळी मारून एवढंच एक लहानशी खोली केल्या. आणि हे देशी कोंबड्या पाळल्यात. एक 10-15 कोंबड्या येत्या. तेवढेच घरची घरासाठी अंडे खायला घरची. आता थंडीचे दिवस आहेत. आता हरभऱ्याची भाजी ताजी ताजी तोडून आणली. आता तुम्हाला मी करून दावणार आहे बघाई. अशी का नाही झाडून घेतली म्हणजे एका जाळी बिळी असली तर अशी खाली पडते. अशी नाकाचा सुवास दिला म्हणजे एखादा किडा खाली पडतोय. बघाई पात्रीची भाजी हरभऱ्याची भाजी तोडताना पात्रीची भाजी बी आणली. हे जर भाजी आता कांदा घालून केली तर आपणाला पीठ होत नाही. ही पात्रीची भाजी खाल्ली की पीठ जळत. या भाकरी बरोबर हिरवी खाल्ली तर चालत्या. नाहीतर तव्यात कांदा घालून उलटी पालटी करून खाल्ली तरी बी चालत्या. ही भाजी चिरायची नाही. चिरली तर काळला झाल्यावानी होत्या. काय बरोबर चव लागत नाही म्हणून ही अशीच करायची असत्या. आता ही शेंगदाणं भाजून घेतल्या. आता खलबुजात घबरं घबरंच आता शेंगदाणं ही चिथून घ्यायचं बघा. लय बारीक केलं म्हणजे भाजीला काही बरोबर दिसत नाही. चवी लागत नाही. हे मोठं मोठंच असतं ही असं. आता लसूण सुद्धा ही असं जरा झुकवून घ्यायचा. लय बारीक करायचा नाही. बाळांनो तुम्हाला आता हरभऱ्याची भाजी करून लावणार आहे. माझ्या जुन्या पद्धतीनं करून मी तुम्हाला लावतो. आता याला एक पळी त्याल घालायचं बघा. आता आपण लसूण टाकून घेऊया. आता आपण हिरव्या मिरच्या टाकून घेऊया. चार दा तांब्या पाणी टाकून घेतले बघा. हे करत होतो. आता ही चवीसाठी मीठ टाकून घेतले बघा. आता ही कूट टाकून घेऊया घबर घबर. आता ही मुगाची डाळ एक तास झाले भिजत घातली होती. आता टाकायची बघा. आता हरभऱ्याची भाजी टाकूया. आता ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतल्या. का तर हरभऱ्या कीड होत्या म्हणून औषध मारलेलं असतं.
आता भाजी जरा झाकून ठेवूया 1-10 मिनिटं. बाई कशी भाजी अशी शिजल्या बघा. हे बाई का भाजी शिजल्या चांगली, दाल बी शिजल्या, भाजी शिजल्या. हे बाई पाणी ओतून असं पाणी उकळलं की मग भाजी टाकायची, म्हणजे चवीला लागते. म्हणजे गार पाणी ओतलं की चवीला लागत नाही, म्हणून पाणी तव्यात आधी उकळून घ्यायचं, भाजी टाकायची. हे बाई कशी भाजी शिजल्या, असं पाक तव्यातलं पाणी आटस्तोर भाजी ठेवली म्हणजे पाणी राहत नाही भाजीला. नाहीतर पाणी जर राहिलं की कच 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 लागतं, पाण्यात बुडवून खाल्ल्यावानी लागते भाजी. मग